एकेकाळी मैया भगवान बाल श्रीकृष्णांच्या तक्रारींना कंटाळल्या आणि काठी घेऊन श्रीकृष्णाकडे धावल्या जेव्हा परमेश्वराने आपल्या आईला रागात पाहिले तेव्हा ते स्वतःला वाचवण्यासाठी धावू लागले धावत धावत श्रीकृष्ण एका कुंभाराजवळ पोहोचले कुंभार मातीची भांडी बनवण्यात मग्न होता पण कुंभाराने श्रीकृष्णाला पाहताच त्याला खूप आनंद झाला कारण कुंभाराला माहीत होते की श्रीकृष्ण हाच खरा परमेश्वर आहे तेव्हा भगवान कुंभाराला म्हणाले की कुंभार आज माझी आई माझ्यावर खूप रागवली आहे आई काठी घेऊन माझ्या मागे येत आहे भाऊ मला कुठेतरी लपव तेव्हा कुंभाराने श्रीकृष्णाला एका मोठ्या भांड्याखाली लपवले काही क्षणात आई यशोदाही तिथे आली आणि कुंभाराला विचारू लागली कुंभार तू माझ्या कन्हय्याला कुठे पाहिलेस का कुंभार म्हणाला नाही आई मला कन्हैया नाही दिसला श्रीकृष्ण एका मोठ्या घागरीखाली लपून या सर्व गोष्टी ऐकत होते आई तिथून निघून गेली आता भगवान श्रीकृष्ण कुंभाराला म्हणतात कुंभार भाऊ माझी आई गेली असेल तर मला या भांड्यातून बाहेर काढ कुंभार म्हणाला असे नाही प्रभू चौऱ्याऐंशी लाख जन्माच्या बंधनातून मला मुक्त करण्याचे प्रथम वचन द्या देव हसला आणि म्हणाला ठीक आहे मी तुला चौऱ्याऐंशी लाख जन्मातून मुक्त करी आता मला बाहेर काढ कुंभार म्हणू लागला मी एकटा नाही प्रभू माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण चौऱ्याऐंशी लाख जन्माच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन दिले तर मी तुम्हाला या भांड्यातून बाहेर काढेन प्रभूजी म्हणतात ठीक आहे मी त्यांनाही चौऱ्याऐंशी लाख जन्माच्या बंधनातून मुक्त होण्याचे वचन देतो आता मला या भांड्यातून बाहेर काढ आता कुंभार म्हणतो नाही प्रभू अजून एक विनंती आहे तेही पूर्ण करण्याचे वचन दिलेस तर मी तुला भांड्यातून बाहेर काढेन भगवंत म्हणाले तेही सांग तुला काय म्हणायचे आहे कुंभार म्हणू लागला प्रभू ज्या भांड्याखाली तुम्ही लपला आहात तिची माती माझ्या बैलांवर ओझे ठेवून आणली आहे माझ्या या बैलांना पण चौऱ्याऐंशी लाख जन्माच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन द्या कुंभाराच्या प्रेमाने प्रसन्न होऊन देवाने त्या बैलांना चौऱ्याऐंशी लाख जन्माच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन दिले भगवान म्हणाले आता तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या आहेत आता मला घागरीतून बाहेर काढ तेव्हा कुंभार म्हणतो आता नाही देवा एकच शेवटची इच्छा आहे तेही पूर्ण करा आणि ती म्हणजे आपल्या दोघांचा हा संवाद जो कोणी प्राणी ऐकेल तो पण चौऱ्याऐंशी लाख जन्माच्या बंधनातून मुक्त होईल फक्त हे वचन द्या आणि मी तुम्हाला या भांड्यातून बाहेर काढेन कुंभारचे प्रेमाचे वचन ऐकून भगवान श्रीकृष्ण खूप आनंदित झाले आणि कुंभारची ही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले तेव्हा कुंभाराने त्या ते बालकृष्णाला मडक्यातून बाहेर काढले त्यांच्या चरणी लोटांगण घातले परमेश्वराचे पाय धुतले आणि अमृत प्यायले आपल्या संपूर्ण झोपडीत ते अमृत शिंपडले आणि परमेश्वराला मिठ्ठी मारून इतका रडला की तो परमेश्वरातच विलीन झाला जरा विचार करा जो बालक श्रीकृष्ण सात कोस लांब गोवर्धन पर्वत आपल्या एका बोटावर उचलू शकतो मग त्याने एक भांडेही उचलले नसते का पण प्रेमाशिवाय नटवर नंद किशोरला मज्जा येत नाही कितीही यज्ञ केले कितीही दान केले कितीही भक्ती केली पण जोपर्यंत प्रत्येक जीवाबद्दल मनात प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण भेटत नाहीत प्रार्थना कधीच नष्ट होत नाही ती योग्य वेळी उपयोगीच पडते દેવ નહેમી તુમા સહપરિવાર નિરોગી અને આનંદી થવો જય જય શ્રી કૃષ્ણ